गरोदरपणात कसे कपडे घालावे? हा एक खूप महत्त्वाचा कन्फ्युजिंग क्वेश्चन प्रत्येक गरोदर बाईला पडतो. बाय द वे, मी श्रेया शहा, चाइल्डबर्थ एज्युकेटर. मी कपल्सना ट्रेन करते प्रेग्नन्सी, ब्रेस्ट फीडिंग, त्याच्यानंतर गर्भसंस्कार, पोस्ट डिलिव्हरी केअर, बेबीचं डायट, सगळं काही पुण्यात, मुंबईला आणि ऑनलाईन. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आम्ही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे मराठीमध्ये. जर तुम्हाला या व्हिडिओचे टॉपिक्स आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला. गरोदरपणात कपडे कसे घालावे? कोण म्हणतं टाईट नाही घालू, कोणी म्हणतं लूज नाही घालू, कोणी म्हणतो सलवार नाही घालू, कोणी म्हणतं जर तुम्ही जीन्स घातली तर त्यांनी तुम्हाला त्रास होईल. तर एक्झॅक्टली कसे कपडे घातले गेले पाहिजे, चला जाणून घेऊयात. सर्वात पहिलं बोलूयात गरोदरपणात तुम्ही जे इनर वेअर्स घालतात त्याच्याबद्दल. गरोदरपणात पॅन्टी ही घातलीच गेली पाहिजे, प्रिफरेबली कॉटनची ती असली पाहिजे. हाय वेस्ट, लो वेस्ट दोन्ही पॅन्टीज चालतात, पण पॅन्टीजचा जो कलर आहे तो प्रिफरेबली थोडासा डार्क कलर ठेवा, जेणेकरून जो व्हाईट डिस्चार्ज वगैरे होतो तो तुम्ही खूप इझिली नोटीस करू शकता. जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज खूप जास्त होत असेल तर तुम्ही पॅन्टी लाइनर वापरणं अपेक्षित आहे. आणि जर तुम्ही वर्किंग मदर असाल किंवा तुम्हाला मांड्यांच्यामध्ये खूप जास्त घाम येत असेल तर तुम्हाला आयडियली दिवसातून दोनदा पॅन्टी बदलली गेली पाहिजे. रात्री झोपताना तुम्ही पॅन्टी नाही घातली तरी चालेल. नेक्स्ट, ब्रा. गरोदरपणात ब्रा घालायची की नाही घालायची? कंपल्सरी घालायची, कारण पूर्वीच्या काळी बायका ब्लाऊज घालायच्या. आपण जर ब्रा नाही घातली तर ब्रेस्टला सपोर्टच मिळत नाही, म्हणून ब्रा घालणं हे खूप महत्त्वाचं आहे. सॅगिंग अवॉइड करण्यासाठी, पोश्चरसाठी, ब्रेस्टच्या हेल्थसाठी हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ब्रा घातल्याने निपल आतमध्ये जातात, तुम्ही पाजूच नाही शकत, हे सगळे मिथ आहे. प्लीज ह्यापैकी कोणतीही गोष्ट मनावर घेऊ नका, ब्रा कंपल्सरी घाला. जर तुम्हाला ब्रा घातल्यामुळे इथे खूप गुदमरल्यासारखं होतं आहे, श्वास घ्यायला त्रास होतो आहे, जडजड होतं आहे, तर तुम्ही लोक स्पोर्ट्स ब्रा वापरू शकता किंवा तुमची जी ब्रा आहे त्याला ब्रेस्टला थोडंसं वरती घेऊन स्ट्रॅप ॲडजस्ट करा, जेणेकरून छातीखाली ओघळणार नाही. कारण ब्रा घालून पडतं छातीखाली लटकत असेल तर त्याचा उपयोग काय? ब्रा ही खूप लूज नसली पाहिजे, खूप टाईट पण नसली पाहिजे, कम्फर्टेबल फिटवाली ब्रा असली पाहिजे, प्रिफरेबली कॉटन बेस्ड ब्रा. ठीक आहे, तर ह्या गोष्टी ब्राच्या बाबतीत लक्षात ठेवा. रात्रीच्या वेळेस ब्रा घालायची नाही घालायची तुमची इच्छा. त्याच्यानंतर जाऊयात कपड्यांच्या बाबतीत. वरती तुम्ही काय घालू शकता? तुम्ही ब्लाऊज घालू शकता, तुम्ही कुर्ती घालू शकता, तुम्ही टॉप्स घालू शकता, तुम्ही क्रॉप टॉप्स घालू शकता, तुम्ही टी बॅग घालू शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कपड्यांचं रिस्ट्रिक्शन नाही आहे. असं काही नाही की तुम्ही लूज लूजच घातलं पाहिजे. दो आपण प्रिफर करतो की तुम्ही कॉटनच्या गोष्टी घाला, कारण गरोदरपणात खाज खूप जास्त येते, पिगमेंटेशन खूप जास्त होतं. जर तुम्ही कॉटनच्या गोष्टी वापरल्या तर त्याने तुम्हाला पर्सनली खूप जास्त मदत होऊ शकते. त्याच्यानंतर खाली तुम्ही पॅन्ट घालू शकता का? येस. जेगिंग्स हा जो एक प्रकार असतो ज्याला इलॅस्टिक असेल आणि खूप टाईट बटन वगैरे नसेल, तुम्ही बिंदास प्रेग्नन्सीत घालू शकता. प्रेग्नन्सीवाले पण जेगिंग्स किंवा हाय वेस्ट पॅन्ट्स मिळतात, ते तुम्ही घालू शकता. सलवार ज्याला नाडी असते, बायका म्हणतात ते नाही घालायचं. अरे बाबा, साडी घातली त्याला पण तर परकरला नाडी असते की नाही? सलवार घालू शकता. नाही ते लेगिंग्स वगैरे नाही घालावं, त्याच्या इलॅस्टिकमुळे त्रास होतो. नाही होत. आपण सध्या ज्या पद्धतीच्या लेगिंग्स घालतो त्याचे इलास्टिक अतिशय सॉफ्ट आहे आणि तुम्ही आरामात घालू शकता, काही फरक पडत नाही. हे झाले बेसिक गोष्टी ज्या गरोदरपणा कपड्यांच्या बाबतीत तुम्ही लोकांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कम्फर्ट हा गरोदरपणाचा फ्रेंड आहे. तुम्ही जेवढे कम्फर्टेबल असाल तेवढं तुमच्यासाठी चांगले, पण कम्फर्ट आणि गबाळेपणामध्ये फरक असतो. काही काही बायका बिलकुल स्वतःकडे लक्ष देत नाही, एकदम दोन साईज मोठे कपडे घालून बसतात. अरे आरशात बघितल्यावर छान पण तर वाटलं पाहिजे ना, मी प्रेग्नंट आहे त्या बाबतीत. तर ते छान वाटण्यासाठी तुम्ही जे केलं पाहिजे ते करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून स्वतःचं गरोदरपण आहे, एन्जॉय करा. जर तुम्हाला कपल म्हणून गर्भसंस्कार किंवा लेबरसाठी माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तर मला नक्की 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 अप्रोच करा ऑन www.mayaduja.com. आपण ऑनलाईन क्लासेस घेतो फॉर ऑल ओव्हर द वर्ल्ड कपल्स. मला तुम्हाला ट्रेन करायला नक्की आवडेल. चला परत भेटूयात पुढच्या मराठी व्हिडिओमध्ये. हॅव अ ग्रेट टाईम. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.